तौक्ते चक्रीवादळाचा फटका रायगड जिल्ह्याला बसल्याने यामध्ये अनेकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे पाहायला मिळाले असून जिल्ह्यातील खालापूर तालुक्यामधील काही घरांना या तौक्ते वादळाने मोठा झटका देत अनेक घरांच्या भिंतींची पडझड होऊन अनेकांची पत्रे व कौले चक्रीवादळात उडून गेल्याने असंख्य गोरगरीब कुटुंबांसमोर कोरोना समवेत नवे संकट उभे राहिले आहे. असेच अष्टविनायक क्षेत्र महड गावातील विधवा महिला हिच्या घरावरचे छप्पर वादळात उडून गेल्याने या विधवा महिलेसमोर संकट उभे असताना या महिलेच्या संकट काळात खालापूर पोलीस ठाणे धावून येत मदत केल्याने या महिलेला पोलीस उपविभागीय अधिकारी संजय शुक्ला व खालापूरचे पोलीस निरीक्षक अनिल विभूते यांच्या हस्ते 36 सिमेंट पत्रे देण्यात आल्याने खालापूर पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होताना दिसत असून खालापूर पोलिसांचा माणुसकीचा झरा वाहतच असल्याचे पाहायला मिळत आहे. या प्रसंगी पोलीस उपविभागीय अधिकारी संजय शुक्ला व खालापूरचे पोलीस निरीक्षक अनिल विभूते, पोलीस कॉन्स्टेबल घवास, भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष प्रसाद पाटील, सामाजिक कार्यकर्ते संतोष गुरव, राजू केदारी, जनार्दन पाटील आदी उपस्थित होते. महाराष्ट्रातील घडामोडींसाठी रायगड न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.